नमस्कार। माळ्यावरनं आवर्जून आज उपस्थित राहिलेले माझे बंधू धैर्यशील दादा उत्तम जानकर आणि अमोल दादा दोघही पुढच्या सभेंना पुढे गेलेले, ज्याचा सार्थ अभिमान मला असा आहे, अशा सक्षणा आपले मार्गदर्शक जगत आणता पृथ्वीराज बापू आपली बडी लढाई पास में आ रही है। त्यानंतर प्रकाश मस्केजी, विजयराव मोरे, विकास लवांडे, सुनील जगताप, माननीय लक्ष्मण माने, हिरालाल राठोड, सतीश मामा, सदा बापू, एस एन बापू, संदीप गुजर, प्रभुणे सर, विठ्ठल शेटमणियार, सुभाष आप्पा डोले, पूर्णिमाताई, वनिताताई, सत्यव्रत, प्रशांत बोरकर, आरती, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक विधानसभेला आणि लोकसभेला आदरणीय पवारसाहेब, भोर, दौंड, इंदापूर आणि बारामतीची सभा, आपली ही सांगता सभा नेहमी इथे असते। आदरणीय पवारसाहेबांचं हेलिकॉप्टर हे इंदापूरवरून निघालेलं आहे आणि पुढच्या 10 ते 15 मिनिटात आदरणीय पवारसाहेब इथे येणार आहेत। नेहमीच आपली सभा ही मिशन स्कूलच्या त्या पटांगणात होते, पण लोकसभेपासून एक नवीन प्रथा इथे सुरू झाली आहे की ते ज्या ठिकाणी गेले 55 वर्ष आदरणीय पवारसाहेब भाषण करत आले ती जागा आपल्याला मिळणे नाही, ज्याचा उल्लेख अमोलदादांनी आणि विकास लवांडेंनी केला। तुम्ही फक्त पक्ष घर केलं, आपली प्रचाराची जागा पण काढून नेली। आणि ही वास्तूमध्ये मागच्या इलेक्शनला रोहितवर या सभेची जबाबदारी होती आणि रोहितनी ही जागा शोधली। एस एन बापूंनी, सदा बापूंनी ठरवलं की आता तिथे आपल्याला नाहीये, म्हणून आपण इथे आलो। आणि इथे जी विजय आपल्याला मिळाला ती ही लकी जागा आपली ठरली, पण लकी ठरली म्हणून पुढचा 1.5 दिवस काम कमी होत नाही हा, कारण का रात्र वैर्याची असणार आहे, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। पण मला आज इथे सगळ्यांचीच भाषण ऐकली, मी अमोल दादाचं भाषण ऐकलं, प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट होती आणि मी अमोल दादाचा आवर्जून उल्लेख करणार आहे। धैर्यशील दादांचा तर प्रश्न आणि वेगळा आहे, सगळं जग पक्ष सोडून चाललं होतं आणि धैर्यशील दादा पाण्याच्या विरोधात पोहून पक्षात येत होते, सगळी तिकडे चालली होती आणि धैर्यशील दादा तेव्हा तुम्ही पक्षात आला होता। कुणाला विश्वास नव्हता धैर्यशील दादा सीट काढतील नाही काढतील, पण नंतर जी तुतारी माड्यात सुरू झाली ती वाजायची थांबेच ना। आणि त्या आम्हाला लोक सांगायचे की तुमचं आणि अमोल दादा तर सांगता येत नाही, पण धैर्यशील दादाची तुतारी नक्की वाजणार। आणि कष्ट खरी आहे, आणि ती तुतारी फक्त विधानसभेला लोकसभेला नाही, विधानसभेलाही जोरात सोलापूर जिल्ह्यात वाजणार आहे। मी स्वतः तिथे प्रचार करून आले तुम्हाला सांग, आणि राज्य महाविकास आघाडीचं येणारच आहे ह्याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही। बरेच लोक त्या चिन्हाबद्दल वगैरे बोलत होते, ज्यांनी त्या पक्षाला त्या चिन्हाला मतं देणार आहेत, विकास लवांडे तुमच्याही भागात सांगा की त्यांचं मत वाया जाणार आहे। याच कारण असं की ना पक्ष त्यांचा आहे ना चिन्ह त्यांचं आहे। त्यांचं कुठलंही बॅनर बघा, त्या बॅनरच्या चिन्हाखाली लिहिलंय न्याय प्रविष्ट आहे वो तुम्हारा नाही आहे, अभी कोर्ट में केस चालू आहे। त्याच्यामुळे त्यांनी जो हक्क बजावलाय त्याच्यावर तो त्यांचा नाहीये। उद्याच तारीख आहे, पण ठीक आहे, आता आपल्याला काय, आता आपल्या पांडुरंगांनी आपल्याला तुतारी दिली आहे, आता त्याचा त्या चिन्हाचं काय करायचं ते लोक बघून घेतील। पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून पक्ष चिन्ह सगळं काढून घेतलं आणि काय सांगता ते आपल्याला, तर आम्ही कशासाठी गेलो, विकासासाठी गेलो। हा विकास, विकास पण 3च आहे, विकास 3, विकासासाठी गेलो आम्ही। कदाचित त्यांनी भुजबळ साहेबांचं पुस्तक वाचलं नसेल ते,
बाकी काय असू दे, आमचे भुजबळ साहेब आमच्यापासून आता जरा वेगळ्या विचारात गेलेत, पण भुजबळ साहेब खरं बोलतात, ते खऱ्याला खरं बोलतात आणि शब्दाला पक्के. त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्यांनी खरं सांगितलं की ते पक्ष सोडून का गेले. आणि या उभ्या महाराष्ट्राला माहितीये की सगळे कुणाच्या विकासासाठी गेले. आमच्या रोहितनी तो शब्द सुरू केलाय मलिदा गँग. मला त्या मलिदा गँगला 3-4 प्रश्न विचारायचे, कारण का मलाच आज एक पत्र आले, तुमच्यापर्यंत पोहोचलं का नाही मला माहिती नाही. मला एक प्रिय ताई म्हणून एक पत्र आले, अरे भाऊ हिम्मत असेल बहिणीला पत्र लिहायची प्रेमाने तर स्वतःच नाव तरी लिहायचं. मला पवार साहेबांनी एक गोष्ट शिकवली आहे, नीना नी पत्र आलं तर ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचं, कारण का नीनावी पत्र लिहिणाऱ्याच्या मध्ये हिम्मतच नाहीये, हिम्मत असती तर स्वतःचं नाव लिहून त्यांनी पत्र केलं. आणि काय लिहिलंय पत्रामध्ये, कि विकास कसा होणार, नवीन चेहरा दिलाय तो कसा विकास करणार. अहो 2009 मध्ये ह्याच बारामतीने मला दिला होता ना, 1990 मध्ये त्यांना पण मतं दिली होती का नाही. मग 30 वर्षापूर्वी कुणाकडे बघून मला आणि त्यांना पंत दिली होती, आदरणीय पवार साहेबांकडे बघून आम्हाला पत्र दिली. मी नेहमी सगळ्या पत्रकारांना सांगते की ओरिजिनल हा मतदार संघ हा एकाच माणसाला कळतो, त्या माणसाचं नाव शरद पवार. अजित पवार आणि मी दोघही परिवारवाद आहोत, बरोबर आहे की नाही. मी तर परिवारवाद आहेच, पण अजित पवार पण परिवारवादच आहे. त्यांचे काका माझे वडील त्यांच्यामुळे तर आम्ही आलो, नाही तर आम्ही दोघं बसलो असतो, तो काट्याचे वडील आणि मी लग्न होऊन जिथे गेले असते तिथे. पवार साहेबांनी आम्हाला संधी दिली आणि त्याच्यापेक्षा जास्त, तो पवार साहेबांचा निर्णय तुम्ही मान्य केला म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. त्याच्यामुळे सगळ्यात श्रेय अजित पवार निवडून आले, मी निवडून आले, याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं, आम्हाला नाही जात. त्याच्या मागे तुमचं मोठं योगदान आहे. आणि काय म्हणतात तुम्ही काय केलं, अहो वाचू का पाडा, वाचून तर दाखवते पाडा यांचं. बाकी आम्ही काही केलं असेल पण एक तुम्हाला सांगते, बारामतीत ईडी नाही आम्ही आणली. आणि मला प्रश्न विचारायचा आहे त्यांना की ही तुमची मलिदा गँग, या मलिदा गँगला मला प्रश्न विचारायचा आहे. काल टेक्सटाईल पार्क मध्ये एक घटना झाली, मी नाही काढणार त्याचं काय, माझ्यावरचे संस्कारच नाही. ठीक आहे झालं, अर्धा तास थांबले काय, त्यांना नाही अडवलं काय फरक पडत नाही. ठीक आहे, तुम्ही मोठे आहात, तुमची सत्ता आहे, तुमचं नाव त्या पदावर आहे, अधिकार आहे तुम्हाला मोठ्या लोकांना आमच्यासारख्या छोट्या लोकांना असं वागवण्याचं. साहेबांनी काढलं पण ते साहेबांनी केलेलं सगळंच विसरले, सगळं त्यांनीच केलं असं ते भाषण करतात ना. म्हणजे MIDC त्यांनीच काढली, विद्याप्रतिष्ठान त्यांनीच काढलं, साहेबांनी तर काहीच केलं नाही ना. विद्याप्रतिष्ठान कोणी काढलं, MIDC कोणी काढली, आता ते मी काय बोलत नाही. मी माझा मतदान करणार आहे, त्याच्यात मी ठरवलंय कोणाला करायचं. कृषी विज्ञान केंद्र ह्या देशामधलं जे माझे बंधू आज राजेंद्र पवार यशस्वीपणे बघतात ते कोणी काढलं, म्हणजे MIDC पवार साहेबांनी काढली. शेतीला हमी भाव साहेबांनी दिला, कृषी विज्ञान केंद्र साहेबांनी केलं आणि ह्या देशातली सगळ्यात मोठी सरसकट 70,000 कोटी रुपयाची कर्जमाफी कोणी केली, ते सगळं विसरले आता जाऊ दे. कारण का त्या मलिदा गँगनी इतकं गुरफटलंय ना त्यांना, तो चष्मा जो अमोल दादाला बदलायला सांगितला तो ह्यांनी बदलला असता तर हा दिवसच आला नसता. आणि त्या जास्त टेक्सटाईल पार्क मध्ये मला प्रश्न विचारायचा आहे, ते टेक्सटाईल पार्क आदरणीय पवार साहेबांनी मंत्री असताना तिथे बारामतीत आणलं, 6,000 लोक तिथे कामाला असायची, आज किती लोक आहेत कोणीतरी हिशोब करा. 50% तिथल्या फॅक्टरीज आज बंद आहेत. मी पार्लमेंटमध्ये विचारणार आहे, कारण का तो पार्लमेंटचा विषय आहे, की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने टेक्सटाईल पार्क इथे काढलं, पैसे दिले, किसी को तो जवाब देना पडेगा की केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या सगळा जो निधी तिथे टेक्सटाईल पार्क मध्ये आलाय तिथे 2,000 पण महिला काम करत नाही, तिथे 6,000 महिला काम करायला हव्या होत्या.
तिथले 50% युनिट बंद येत आज. मी शब्द या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून देते. मी स्वतः त्या टेक्सटाईल पार्क मध्ये लक्ष घालीन आणि 100% कॅपॅसिटीनी ते टेक्सटाईल पार्क तुम्हाला चालू करून देऊ. याच्यासाठीच तर आम्ही निवडून गेलो केंद्रात, नाही तर कशासाठी गेलो. पण त्या टेक्सटाईल पार्क मध्ये अजून काय, अजून एक गोष्ट सांगते माझ्या कानावर आलेली, आता हे तुम्हाला मला सांगायला लागेल. माझ्यावर त्या पत्रात टीका झाली आणि की सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यांना 1500 रुपयाची काय किंमत. अरे हो, सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी, 1500 रुपये हिला काय कळणार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. हो सुप्रिया सुळे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली. पण एक तुम्हाला सांगते की ह्या सोन्याच्या बांगड्या घालते ना, या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. ह्या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवाराच्या आहेत. माझी आजी जोपर्यंत बाई जिवंत होत्या त्यांच्या हातात ह्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या गेल्यानंतर 6 ह्या बांगड्या माझ्या आईला दिल्या. त्या 6 बांगड्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या. माझ्या लग्नात मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस, माझी ताकद कुठून येते तर शारदाबाई पवाराच्या या 6 सोन्याच्या बांगड्यातून येते. आणि ह्या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा नाही, तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या रक्ताच्या पैशातून घातलेल्या या 6 सोन्याच्या बांगड्या आहेत. आणि ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची, तो दिवस आणि ती कथा माझी आई आणि माझ्या काकी, माझ्या मोठ्या काकी सगळ्यात, त्या नेहमी मला ती कथा सांगायच्या. रजनी इंदुलकर तुम्हाला माहिती असतील, ऐकून ज्यांच्यावर मध्ये रेड झाली होती, त्या रजनी इंदुलकर त्यांची आई ज्यांना मी मोठी आई म्हणायची, मोठ्या काकींनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की आदरणीय पवार साहेब एकदा मुंबईला गेले होते तेव्हा काही तिथे दंगल झाली, दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला. मला वाटतं बापू तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल. कुठे गेले बापू? हा माधवराव तावरेंना लागलं होतं, करेक्ट, त्यांना लागलं होतं आणि साहेबांच्या गाडीवर दगड मारला होता, बरोबर. आणि साहेब गाडी चालवत होते आणि तेव्हा ती दंगल झाली होती. एस एन बापूंना माहिती आहे ती सगळी गोष्ट. आणि मग ते आले आणि 2 दिवस तेव्हा तर काही मोबाईल नव्हता, कुणालाच माहिती नव्हतं काय झालं काय झालं काय झालं, दगड लागली दंगल झाली पुढे काय झालं. तेव्हा माझ्या आजीच्या मनात होत की शरद परत आला ना, सुखरूप आला, तर मी माळाच्या देवीवर जाईन आणि तिची ओटी भरेन. तो दिवस आणि आजचा दिवस, जेव्हा जेव्हा आम्ही बारामतीला येतो माझी आई आणि मी माळावरच्या देवीला जातो. परवा मी माळावरच्या देवीला गेले होते, एक माणूस मला भेटला. ही कथा माझी नाहीये, त्या माणसाचं नाव घेऊन सांगते मी तुम्हाला. ते म्हणले ताई ही माळावरची देवी आहे. म्हटलं मग मी नेहमीच येते इथे, माझी आजी यायची, मी येते श्रद्धेने इथे येते. ते म्हणले मी एक विनंती करू का तुम्हाला. म्हटलं काय? तुम्ही म्हणता ना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. म्हटलं हो मी म्हणते ना. ते म्हणले थोडा बदल केला तर चालेल का? म्हटलं म्हणा. ते म्हणले ऐका नीट, तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये, नीट रेकॉर्ड करून दाखवा, नाही तर अर्धच दाखवाल की सुप्रिया सुळे म्हणाले. मी म्हणत नाहीये, त्या माणसाने सांगितलंय तो माणूस बारामतीचा आहे. त्या माणसाने असं मला सांगितलं 7-12 वाचवा, 7-12 वाचवा, तुतारी वाचवा. माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता की 7-12 वाचवा, तुतारी. याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही, रामकृष्ण हरी. माळावरची ही जमीन जिथे आमच्या आजीचं श्रद्धेचं स्थान आहे, त्या 7-12 वर कुणाचं नाव आहे हे ऐकायला आमचे दिवस आले. मला माहिती नाही 7-12 वर कुणाचं नाव आहे, तुम्हाला माहिती आहे? मला नाही माहिती. मला तो म्हणतो मलिदा गँग, मला नाही माहिती. मी रामकृष्ण हरीवाले, माझं नाव कुठल्या 7-12 वर माळेगावचे हे मला माहिती आहे.
पण बाकी कोणाच्या सातबाऱ्यावर आपलं नाव नाही रे बाबा. खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे. खा कशाला लागतंय एवढं काय मला सांग. त्याच्यामुळे हे माळावरच्या देवीचं हे वेदना आणि अस्वस्थ देणारं पक्ष आहे. कारण माळावरच्या देवीवर माझ्या आजीचं श्रद्धेचं हो आमची शारदाबाई पवार ज्यांच्या मुळे आज आम्ही इथे हो त्या श्रद्धेच्या जागेवर आज जर सातबाऱ्याचा टोमणा मला बसत असेल तर किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती आहे मला सांगा. राहिला एक महत्वाचा आणि एक श्रद्धेचा माझा मुद्दा. मला अजूनही ती गोष्ट आठवते. आपला भिगवण चौक आहे ना आपला, त्या भिगवण चौकामध्ये मी तर घाबरत घाबरत जाते. मी खूप वेळा पटकन मोटरसायकलवर बसते पण भिगवण चौकात गेलं की कळतच नाही इथे जायचं का इथे जायचं का इथे जायचं. तिन्ही बाज भूलभुलैया चौक सगळी तिथे अंगावर येतात काय कळतच नाही. मग शेवटी मी गडकरी साहेबांना गाठलं आणि म्हणलं गडकरी साहेब मार्ग काढाव. कारण चौकाचं काय करायचं भूलभुलैया चौक बरोबर. तर त्या चौकामध्ये फार ऍक्सिडेंट व्हायला लागले आणि मी गडकरी साहेबांना विनंती केली की वारजे जो आपल्याच मतदारसंघ आहे त्या भागामध्ये आपण सगळ्यांनी मिळून तिकडे गडकरी साहेबांचा एक एनजीओ आहे त्यांच्या डिपार्टमेंटचा त्याची मदत मी घेतली आणि वारज्याला जिथे नवले ब्रिजला रोज ऍक्सिडेंट व्हायचे तिथे शून्य ऍक्सिडेंट करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारची आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे काम केलं आणि आज तिथे एकही ऍक्सिडेंट होत नाही. त्या लोकांना मी बोलवलं भिगवण चौकाचं डिझाईन ते घेत आहेत. मी तुम्हाला शब्द देते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो भूलभुलैया चौक आपण नीट करूया आणि तिथे ऍक्सिडेंट होणार नाही याची जबाबदारी मी घेईन. पण मग असं कसं तिथे बांधलं गेलं. मग त्या दिवशी मी गाडीतून चालले होते एक बाईनी मला सांगितलं तुम्हाला माझी श्रद्धा आहे माझी अंधश्रद्धा नाही. पण त्या महिलेनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. त्या महिलेनी मला बोलवलं आणि सांगितलं इकडे या जरा. म्हटलं काय झालं. म्हटलं तुम्हाला माहिती आहे इथे ऍक्सिडेंट का होतात. म्हटलं अहो डिझाईनचा फॉल्ट आहे. म्हणले आणखीन एक गोष्ट आहे डिझाईन तर चुकलंच आहे पण आणखीन एक गोष्ट झाली आहे. तिथे कोपऱ्यावर मला आठवते आमचं आमराईचं घर आहे. माझे बंधू रणजित पवार आणि शुभांगी वहिनी तिथे राहतात आमच्या आमराईच्या घरात जिथे माझा खूप वर्ष माझे आई वडील मी बाई आबा राहिलो. त्या आमराईमध्ये तिथे कोपऱ्यावरच एक शंकराचं मंदिर होत आठवत का तुम्हाला आणि दत्ताचं पण मंदिर होत. आदल्या दिवशी संध्याकाळी गेलो पूजा केली दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेला गेले. मंदिर पाडलं की नाही ते कोणी मंदिर पाडलं मला माहिती नाही पण तिथलं दत्ताचं मंदिर कसला आजच आला काय म्हणून मंदिर पाडलं तिथलं म्हणून शंकराचं मंदिर दत्त मंदिर आणि नवग्रहाचं मंदिर बरोबर होत. आज आला ना व्हिडिओ आधी होत आणि पाडलं की नाही आजच आलाय तुम्हाला. बोललेला माणूस ज्यांनी पाडलं तो पण भेटला तुम्हाला त्याचा व्हिडिओ आलाय बघा आमच्या. तुम्हाला आठवतं की नाही मंदिर तुम्हाला माहिती आहे. मला आठवत आहे कारण का ते आमच्या घराच्या बाहेरच होत. काय झालं बाबा साहेब इथून ना इथून येणार आहे साहेब तिथून येणार ते लँड झाले का साहेब काय काय अरे एक मिनिट माझी सगळ्यांना विनंती आहे एक मिनिट हा. क्षमा हजील सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला आहे. कुठे आहे त्याला वरती बोल. कोणाचा मूल रडते त्याची आई बघा कुठे आहे. एकच मिनिट हा. कोणाचं मूल आहे थांबा एक मिनिट. क्षमा हजील सय्यद यांचा मुलगा स्टेजच्या उजव्या बाजूला सापडली आई. चला रामकृष्ण हरी बरं झालं भाई चला बरं झालं मुलगा झाला. आणि त्याच्यामुळे या सगळ्या लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही म्हणताय